जुन्या सायकलमध्ये बदल करून ई सायकल तयार करण्यात आली आहे. चिरंजीव तनय अंजनेलू बुधाटी यानं बनवलेली सायकल आता चर्चेचा विषय ठरते. अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून. तनय बुधाटी वय वर्ष 12, इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मागील वर्षी शाळेमधील सायन्स प्रोजेक्टमध्ये त्याने पाणी वाचवण्यासाठी बादलीला सेन्सर तयार केला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी आणि त्यांच्या वर्गशिक्षिका सौ सुनीता खरात यांच्याकडून त्याच्या प्रयोगाला मिळालेल्या प्रेरणेमुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याने नवीन प्रयोग करण्याचं ठरवलंय. मी म्हणजे ह्याला मला वाटत होतं की अशी सायकल बनवावी. एकदा यूट्यूबवर बघितलेलं खूप, म्हणून क्रेज वाढलेली असं बनवायची. म्हणून मग ते मी वेल्डिंग सगळं करून बनवली. ह्याला बनवण्यात मला माझ्या आजोबांनी खूप मदत केली. 16-17 दिवस लागले. घरामध्ये चर्चेमधून कायमच प्रदूषण किती होत आहे, कशामुळे होत आहे, त्याचे परिणाम किती घातक आहेत याविषयी त्याने ऐकलं होतं. आजोबांच्या मार्गदर्शनाने प्रदूषणापासून आपल्याला थोडीतरी सुटका मिळावी म्हणून बॅटरीवर चालणारी सायकल बनवण्याचं त्याने ठरवलं. त्यामुळे प्रदूषण कमी करून समाजाला काहीतरी मदतच होईल या उद्देशाने जिद्द बाळगून सलग 15 दिवस प्रयत्न करून त्याच्याच जुन्या सायकलला बॅटरी, मोटार, कंट्रोलर बसून त्याचे वायरिंग करणे असे विविध कामे पूर्ण करून सायकलची निर्मिती करण्यात आली. मी वेल्डिंग करून आणलं आधी, मग त्याला 2 12 व्होल्टच्या बॅटऱ्या चुकत आणल्या आणि ही मोटर आणली. मोटर सगळं नट बोल्ट करून ॲक्सिलेटर लावलं. त्याला 40 किलोमीटर त्याच्या या कामामध्ये त्याला सर्वाधिक सहाय्य त्याचे आजोबा श्री यशवंत शंकर कान्हेरे यांनी, तसेच त्याचे वडील श्री BSR अंजनेलू तसेच इरफान दादा अण्णा यांनी सहकार्य केलंय. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.